माढा लोकसभा मतदारसंघात भाजपतला अंतर्गत वाद काही शमायला तयार नाहीये. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता विजयसिंह मोहिते पाटील रामराजे नाईक निंबाळकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. धैर्यशील मोहिते पाटलांना मवियाकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची आता चर्चा आहे. आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून जाऊया थेट अरुणकडे. आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया. अरुण, दिवसेंदिवस माढामधला तिढा आणखी वाढत चाललेला आहे, काय काय नेमक्या सध्याच्या आता घडामोडी आहेत? काल दिवसभर झालेल्या घडामोडींवरती आपण जर नजर टाकली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर हे उपस्थित होते आणि अनेक आमदार देखील उपस्थित होते. त्यांनी माढ्यातील उमेदवार बदला अशी मागणी केली होती. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. दूसरी घटना म्हणजे अमोल कोल्हेंच्या पुढाकारातून धैर्यशील मोहिते पाटलांची झालेली भेट. आणि त्याच वेळी दादा मोहिते विजयसिंग मोहिते पाटील आहेत तर त्यांचे बंधू त्यांनी की आपल्याला यावेळी तुतारी हातात घ्यायची अशा आशयाचं केलेलं विधान. आणि त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. आणि त्यानंतर संध्याकाळी दिलेली घटना म्हणजे पुण्यामध्ये महादेव बाबर यांच्या कन्येच्या लग्नामध्ये शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील दोघंही उपस्थित होते, दोघंही शेजारीचे बसले होते आणि दोघांमध्ये देखील माढ्याच्या उमेदवारीबाबत आणि एकूणच माढ्यातल्या राजकारणाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या दोघांमधली जवळीक वाढते आणि याचाच अर्थ असा की मोहिते पाटील घराणं हे महायुतीपासून दूर जात आहे आणि महाविकास आघाडीच्या जवळ जात आहे असा निघतो. आणि म्हणूनच या घटनेकडे किंवा या घटनाक्रमाकडे आपल्याला त्या दृष्टिकोनातून बघायला लागेल. अगदी, त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्वाच्या राजकीय घडामोडींचा ठरणार आहे. माढ्यातला उमेदवार कोण याबाबत आता मोठी चर्चा होती. हा तिढा कसा शमतोय हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. अरुण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.